पदामुळे एकाच आरोग्य सेवकावर चालतो कारभार। आकोट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पोपटखेड अंतर्गत येत असलेल्या रोईखेड येथील आरोग्य उपकेंद्र वाऱ्यावर दिसत आहे। याकडे आरोग्य विभागाचे साफपणे दुर्लक्ष दिसत असून दिनांक 31 जुलै 2021 पासून या उपकेंद्रामध्ये आरोग्य सेविका, अंशकालीन स्त्री परिचर व परिचर ही तीन पदे रिक्त आहेत। तरी देखील येथे रिक्त असलेल्या जागा आरोग्य विभाग का भरत नाही असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे। रोईखेड येथील आरोग्य उपकेंद्राचा कारभार राम भरोसे पाहून या ठिकाणी आरोग्य विभागाचा भोंगड कारभार दिसत आहे। पोपटखेड PSC अंतर्गत येत असलेल्या या रोईखेड गावात आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात ठिकठिकाणी सांडपाण्याचे डबके साचत असल्याने डासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे। यामुळे मलेरिया, टायफॉइड, चव, खोकला, ताप, सर्दी, मळमळ करणे अशा आजारांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। तरी पण या महत्वाच्या विषयाकडे आरोग्य विभागाने पाठ फिरवली असल्याची दिसून येत असून या हलगर्जीपणामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने अनेकांना सर्दी, ताप, खोकला ही साथ सुरू असल्याने गोरगरीब नागरिकांना गावात सहकारी दवाखाना असताना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत असून यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे। रोईखेड येथे आरोग्य उपकेंद्र असून सुद्धा हे आरोग्य उपकेंद्र शोभेची वस्तू दिसत असून नागरिकांचा आरोग्य विभागाप्रती नाराजीचा सूर निघत आहे। उपकेंद्र असून सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध नाही। गरोदर मातेला कोणत्याही प्रकारची मदत किंवा वेळेत उपचार तसेच वेळेवर लसीकरण केले जात नाही। रोईखेड सह अनेक गावे या उपकेंद्रा अंतर्गत येतात आणि आदिवासी समाजातील नागरिक सुद्धा या ठिकाणी येऊन परत जातात। या उपकेंद्र अंतर्गत आदिवासी भाग सुद्धा येतो। येथे आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने एकाच आरोग्य सेवकावर येथील कारभार चालत असल्याने या आरोग्य सेवकावर मोठ्या प्रमाणात ताण असल्याने या आरोग्य सेवकाची मोठ्या प्रमाणावर पायपीट होत आहे। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश देवरे यांनी अनेकदा वरिष्ठ अधिकारी यांना पत्र व्यवहार केला आणि लेखी पत्र अनेक वेळा देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल आरोग्य विभाग घेताना दिसत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। आरोग्य विभागाला केव्हा जाग येईल असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। मी सौ कविता अनुग्रहाने ग्रामपंचायत सदस्य रुईखेड तथा महिला काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष अकोट रुईखेड येथील आरोग्य उपकेंद्र येथील तीन पदे रिक्त असून यातील आरोग्य सेविका हे पद महत्वाचे असून त्यामुळे गावातील गरोदर स्त्रियांचे लसीकरण, लहान बाळांचे लसीकरण थांबलेले आहे। तसेच गावामध्ये साथीच्या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे, त्यामुळे उपकेंद्रामधील एकाच अधिकाऱ्यावर भार पडलेला असून त्यामुळे गावातील नागरिकांना तसेच आमच्या गावाच्या बाजूनी 2-3 आदिवासी गाव देखील आहेत। पदे रिक्त असल्यामुळे त्यांना आरोग्य सेवा मिळत नाही, त्यामुळे आरोग्य विभागाला माझी विनंती आहे की त्वरित कायमस्वरूपी कर्मचारी देण्यात यावे ही विनंती। RC 24 न्यूज करता राजू भास्कर अमरावती।